हेलो स्टूडेंट्स, आता पहा प्रीवियस लेक्चर मध्ये आपण अँगल आणि इट्स मेजरमेंट हा टॉपिक सुरू केला होता. ओके, अँगल आणि इट्स मेजरमेंट मध्ये आपण छोटासा पार्ट पाहिला होता, डिरेक्टेड अँगल अँटी क्लॉकवाइज मेजर केला, क्लॉकवाइज मेजर केला तर तो कसा असेल सगळं तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये ऑब्झर्व केलेले आहे, पाहिलेले समजून घेतलं असेल. ओके, आता पहा ह्या लेक्चरमध्ये आपल्याला नेक्स्ट पार्ट जो पाहायचा आहे अतिशय सोपा पार्ट आहे, दॅट इज को टर्मिनल अँगल्स. आपल्याला काय पाहिजे म्हणून को टर्मिनल अँगल्स. ओके, इम्पॉर्टंट आहे थोडं को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल अँगल्स, को टर्मिनल अँगल्स कशाला म्हणायचं हे ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे. आता को टर्मिनल अँगल्स म्हणजे काय म्हणून असे दोन वेगवेगळे अँगल, ज्या दोन अँगल आहे, जे पेअर असते, दिलेली पेअर को टर्मिनल अँगल्स असते. अँगल्स म्हणजे दोन, पेअर म्हणजे दोन, राईट. आता मी एक अँगल ड्रॉ करतो, लक्ष द्या बघा. ओके, समजा हा त्याचा इनिशियल आर्म आहे, पण हा काय त्याचा इनिशियल आर्म और इनिशियल प्लेन, हा काय त्याचा इनिशियल प्लेन, आणि माझा अमाऊंट ऑफ रोटेशन अँटी क्लॉकवाईज 30 डिग्री आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह अँगल आहे. ओके, दिस इज 30 डिग्री, दिस इज 30 डिग्री. ओके, समजा हा अँगल आहे ए ओ बी, हा अँगल काय बनवतो ए ओ बी, तो अँटी क्लॉकवाइज मेजर केल्यामुळे तो काय बनवतो 30 डिग्री. अँटी क्लॉकवाइज मेजर केल्यामुळे काय होतो 30 डिग्री, दॅट इज पॉझिटिव्ह 30 डिग्री, दॅट इज पॉझिटिव्ह 30 डिग्री. ओके, आता पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला, आता हा अँगल ए ओ बी जो आहे, अँगल ए ओ बी जो आहे तो किती मानतो 30 डिग्री, पॉझिटिव्ह 30 डिग्री, किती मानतो तो पॉझिटिव्ह 30 डिग्री. आता मला एक अजून एक अँगल ड्रॉ करायचा, तो कसा करतो, त्याचा इनिशियल रे आणि अँगल ए ओ बीचा इनिशियल रे दोन्ही सेम टू सेम आहे, म्हणजे ओ ए त्याचं काय इनिशियल, ओ ए त्याचं काय इनिशियल रे, आणि ओ बी सुद्धा त्याचा टर्मिनल रे, ओबी सुद्धा काय त्याचा टर्मिनल रे, पण त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन एकच सगळं, लक्ष द्या बरं. कळणार नाही, समजा ओ ए त्याचं इनिशियल रे, किंवा त्याला वेगळं नाव देऊ शकतो मी, समजा इथं समजा मी म्हटलं ए डॅश, मी काय म्हटलं मी ए डॅश, ए डॅश ओ, हा जो नवीन अँगल ड्रॉ करतोय त्याचा इनिशियल रे ए डॅश ओ, त्याचा काय इनिशियल रे आहे, आणि तो अँगल ड्रॉ करायला सुरुवात केली, इथपर्यंत आलो तर किती होणार होतो 90 डिग्री. ओके, जर मी पूर्ण स्ट्रेट अँगल केला तर तो काय होणार आहे 180 डिग्री, मी खाली आलो तर तो काय होणार आहे 270 डिग्री, मी जर पूर्ण अँगल केला तर तो काय होणार 360 डिग्री, आणि तिथं न थांबता मी थोडं पुढं जाऊन इथं थांबलो, थोडं पुढं जाऊन काय केलं इथं थांबलो, आणि त्याचा बी डॅश ड्रॉ केला, त्याचा काय केला बी डॅश, दॅट इज टर्मिनल आर्म ऑर टर्मिनल रे, जो अँगल तयार झालाय ए डॅश ओ बी डॅश, हा नवीन अँगल तयार झाला ना, त्याचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे ए ओ बी सारखाच आहे बरोबर, पण त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन वेगळं आहे, त्याचा अमाऊंट ऑफ रोटेशन काय म्हणतो वेगळा आहे, म्हणजे याचा अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे हे पूर्ण केल्यानंतर 360, आणि 360 मध्ये 30 डिग्री काय करायची ऍड करायची, म्हणजे किती झालं म्हणून 390 डिग्री, किती झालं तो 390 डिग्री, म्हणजे ए ओ बी किती होता 30 डिग्री, अँड अँगल ए डॅश ओ बी डॅश किती झाला 390 डिग्री, किती झाला म्हणून 390, म्हणजे हे जे दोन अँगल्स आहेत 30 डिग्री आणि 390 डिग्री, ह्याचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, ह्याचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर बाळांना हे जे दोन अँगल आहेत ते एकमेकांचे काय झाले को टर्मिनल अँगल्स. को टर्मिनल म्हणजे काय, को म्हणजे एकच, को म्हणजे काय, को म्हणजे एक, को टर्मिनल म्हणजे जे टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म काय असतात एकमेकावर ओवरलॅप असतात, एकमेकावर काय असतात पाहून ओवरलॅप असतात, अशा जे असे जे अँगल्स असतात, असे जे अँगल्स असतात यांना काय म्हणायचं पाहून को टर्मिनल अँगल्स, काय म्हणायचं पाहून को टर्मिनल अँगल्स. समजते तुम्हाला, अतिशय सोपं आहे, हे दोन अँगल एकमेकांचे काय झाले को टर्मिनल अँगल्स. ओके, आता पुढे काही एक्झाम्पल आहे तुम्हाला को टर्मिनल अँगल वरची, ते एक्झाम्पल तुम्हाला कसे विचारणार, तुम्हाला दोन अँगल देणार, तुम्हाला काय देणार दोन अँगल्स देणार, आणि ते एकमेकांचे को टर्मिनल अँगल्स आहेत की नाही
ते एकमेकांचे कोटर्मिनल अँगल्स आहेत की नाही ते तुम्हाला काय करायचे चेक करायचे. मग ते आपण ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व करायचं त्यावेळेस पाहू. पण तुमच्या आता लक्षात आलं असेल की कोटर्मिनल अँगल्स कशाला म्हणायचे, कोटर्मिनल अँगल्स कशाला म्हणजे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ओके, इतकं सोपं आहे कोटर्मिनल अँगल्स. त्याचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म ओ एकमेकाला ओव्हरलॅप झाले असतात, पण त्यांचं अमाऊंट ऑफ रोटेशन वेगवेगळं असतं. म्हणून त्यांचं अमाऊंट ऑफ रोटेशन काय असतं, एकदम वेगवेगळं असतं. समजतंय मला काय म्हणायचं तुम्हाला? ओके, लक्षात येते? म्हणजे हे झालं एकमेकाचे कोटर्मिनल अँगल्स. आलं लक्षात? ओके, आता हा कन्सेप्ट आला नंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहिजे, अतिशय सोपा पार्ट. ओके, दॅट इज द डिग्री सिस्टीम अँड रॅडियन सिस्टीम. आपल्याला कुठला पार्ट पाहिजे म्हणतो, डिग्री सिस्टीम अँड रॅडियन सिस्टीम. ओके, मग त्या पार्टमध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या चॅप्टरचा तो. मग त्याच्यामध्ये कसं आहे पाहू, लक्ष द्या सगळ्यांनी. कोटर्मिनल अँगल तुमच्या लक्षात आले. ओके, आता नेक्स्ट पार्ट पाहिजे आपल्याला, लक्ष द्या सगळ्यांनी. दॅट इज रिलेशन बिटवीन, रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम, डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम, अँड रेडियन सिस्टीम, रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम. ओके, रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम. आता पाहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही डिग्री सिस्टीम ऑलरेडी पाहिली. ओके, डिग्री सिस्टीम म्हणजे काय आहे, तुम्ही 10th पाहिलं, 30 degrees अँगल, अँगल मेजर करायची सिस्टीम आहे डिग्री सिस्टीम. आता 11th सायन्समध्ये तुम्हाला एक नवीन सिस्टीम पाहिजे, दॅट इज रॅडियन सिस्टीम. दॅट इज बोला रॅडियन सिस्टीम. आता रॅडियन सिस्टीम म्हणजे काय, डिग्री सिस्टीम म्हणजे काय, हे कळलं पाहिजे. ओके, आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डिग्री सिस्टीम आणि रॅडियन सिस्टीममध्ये बघा अँगल असतो 0 degrees, 30 degrees, 60 degrees, 90 degrees, 180 degrees. मग रॅडियन सिस्टीम कशी असेल हे आपल्याला काय करायचे, चेक करायचं. ओके, तर बघा एक सिम्पल कन्सेप्ट सांगतो. दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज वाय ऍक्सिस. आता मी एक सर्कल ड्रॉ करतो, छोटं सर्कल ड्रॉ करतो, त्याची रेडियस आर आहे. त्याची रेडियस काय म्हणाल ना, आर. याची रेडियस काय, आर. ही रेडियस काय, आर, आर अँड आर. आता पाहू, समजा मी तर एक अँगल ड्रॉ केला, दिस इज अँगल ए ओ अँड बी. हा अँगल ड्रॉ केला मी ए ओ बी. ओके, लक्ष बघा कशाने, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अँगल ए ओ बी ड्रॉ केलं तर दिस इज रेडियस आर, दिस इज रेडियस आर. ओके, आणि ए ओ बी हा अँगल ड्रॉ केल्यानंतर जर मी लक्षात होतं हा होल अँगल किती डिग्रीमध्ये, किती आहे बघा 360 degrees आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. समजा मी हा अँगल, हा जो अँगल आहे तो जो 1 radian मानला, समजून घ्या बघा, समजून घ्या सगळ्यांनी, सगळ्यात माझं गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. पहा सायंटिस्टने असं प्रूव्ह केलेलं आहे, लक्षात आहे, सायंटिस्टने असं प्रूव्ह केलेलं आहे, जर अँगल ए ओ बी हा जो अँगल आहे, हा जो अँगल आहे जर तो 1 radian असेल, पहा डिग्रीला वरती एक छोटासा 0 देतो, समजा 1 degree असेल तर असं असतं, दॅट इज 1 degree, दॅट इज 1 degree. आणि जर रॅडियन म्हणायचं असतं, रॅडियन, तर त्याला नोटेशन काय, एक छोटासा सी असतो डोक्यावर. ओके, दॅट इज रॅडियन, दॅट इज रॅडियन. लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका. ओके, जर सायंटिस्टने असं प्रूव्ह केलेलं आहे, जर हा अँगल मी जो 1 radian मानला, हा अँगल काय मानला बघा मी 1 radian मानला, तर त्या अँगलने ह्या सर्कलचा जो आर्क इन्स्क्राइब केलेला आहे का, लक्ष द्या, आर्क ए बी, ह्या अँगलने, लक्ष द्या बघा, ह्या अँगलने ह्या सर्कलचा जो आर्क इन्स्क्राइब केलेला आहे तो इक्वल टू रेडियस असतो. इक्वल टू काय असतो, रेडियस, म्हणजे लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू आर, लेंथ ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू आर. पण कधी बाळांनो समजून घ्या, कधी बाळांनो, ज्यावेळेस हा अँगल किती असतो, 1 radian, किती असतो, 1 radian, तर आणि तरच लेंथ ऑफ एन आर्क ए बी इज इक्वल टू काय असतील, रेडियस, अदरवाईज नाही, हे समजून घ्या, अदरवाईज नाही.
पार्ट मध्ये द रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टम एंड रॅड इन्स्टिट्यूट. तर डिग्री जर 30 डिग्री असेल तर रॅडियन मध्ये किती होतात, 1 डिग्री असेल तर रॅडियन मध्ये किती होतात, 90 डिग्री असेल तर रॅडियन मध्ये किती होतात हे आपण सगळं चेक करू. ओके, लक्ष येतं सगळ्यांना तुमच्या. मग आता पहा रिलेशन पाहिजे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, रिलेशन पाहिजे. अतिशय सोपं आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मला सांगा, जर मी रेशो घेतला, मी जर अँगल आणि लेंथ ऑफ एन आर्क याचा जर रेशो घेतला, तुम्हाला माहिती आहे रेशो ऑलवेज प्रपोर्शन मध्ये असतो, रे कॉन्स्टंट प्रपोर्शन माहिती तुम्हाला, नववी लावलं तुम्हाला बरोबर ना, कॉन्स्टंट प्रपोर्शन म्हणजे एखादी गोष्ट प्रपोर्शन मध्ये असेल तर ऑलवेज काय असते, कॉन्स्टंट असते. त्यानुसार रेशो घेतला, कुणाचा घेतला, अँगल डिवाइडेड बाय लेंथ ऑफ एन आर्क. अँगल डिवाइडेड बाय आर्क इन्स्क्राइब बाय अँगल, आर इन्स्क्राइब बाय एन अँगल. हा जर रेशो घेतला हा ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट. अँगल डिवाइडेड बाय आर्क इन्स्क्राइब बाय एन अँगल. मग हा अँगल आणि त्या अँगलने जो आर्क लेंथ ऑफ आर्क आहे ना, आर्क इन्स्क्राइब बाय एन अँगल, तो जर रेशो घेतला तो ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट. आता ह्यानुसार आपला अँगल किती वळणार, 1 रेडियन. लक्ष द्या बघा, आपला अँगल किती आहे, 1 रेडियन. आणि त्या अँगलने जो आर्क इन्स्क्राइब केलाय तो आर्क किती आहे, ए बी. लेंथ ऑफ एन आर्क ए बी आणि टू इक्वल टू काय, इट्स रेडियस. इक्वल टू काय, इट्स रेडियस. हा ऑलवेज काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, आणि इक्वल टू. आता मी काय करतो बाळांनो, मी एक आयडिया करतो. मी काय करतो, हा टोटल अँगल घेतो डिग्री मध्ये, होल अँगल. तुम्हाला काल शिकवलं होल अँगलची किती असते मेजरमेंट, किती असते 360 डिग्री. होल अँगलची किती असते बाळांनो मेजरमेंट, 360 डिग्री. म्हणजे हा जो होल अँगल असेल, पूर्ण अँगल, त्याची किती आहे सांगा मेजरमेंट, 360 डिग्री. ओके, मग तो अँगल घेतला मी 360 डिग्री. किती घेतला मी, 360 डिग्री. तर त्या होल अँगलने लक्ष द्या, तर ह्या होल 360 डिग्रीने किती आर्क इन्स्क्राइब केलं सांगा बरं, पूर्ण वर्तुळाचा काय केलं आहे, सरकमफरन्स. येस ऑर नो, होल अँगल किती आर्क इन्स्क्राइब करतो, पूर्ण सरकमफरन्स, पूर्ण परिघ. समजतंय तुम्हाला? मग मला सांगा, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सरकमफरन्स ऑफ सर्कल, दॅट इज 2πr, दॅट इज 2πr. म्हणजे मी अँगल 360 घेतला, 360 डिग्री घेतला, 360 डिग्री म्हणजे पूर्ण सर्कल, 360 डिग्री म्हणजे पूर्ण सर्कल. मग त्या पूर्ण सर्कलने किती आर्क इन्स्क्राइब केले सांगा, इक्वल टू इट्स सरकमफरन्स ऑफ सर्कल, दॅट इज 2πr, दॅट इज 2πr. लक्ष येतं तुमच्या? अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. ज्या वेळेस अँगल 1 रेडियन होता, तर 1 रेडियन अँगल असेल तर आर्क इक्वल टू काय असतं, रेडियस. हे सायंटिस्टनी प्रूव्ह केलेलं आहे. ओके, शो केलेलं आहे. आणि जर अँगल मी 360 डिग्री मध्ये घेतला, पूर्ण अँगल, पूर्ण अँगल किती आर्क इन्स्क्राइब करतो, पूर्ण सर्कल ना, पूर्ण सर्कल म्हणजे काय, सरकमफरन्स. सरकमफरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr. आम्ही हे सॉल्व्ह करायला घेतो. आता 1 रेडियन डिवाइड बाय रेडियस काय म्हणतो, आर इज इक्वल टू 360 डिग्री डिवाइड बाय 2πr. ओके, समजा हा आर इकडे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय, 1 रेडियन इज इक्वल टू 360 डिग्री गुणिले रेडियस डिवाइड बाय 2πr. दिस रेडियस रेडियस गेट कॅन्सल, दिस रेडियस रेडियस गेट कॅन्सल. 1 रेडियन इज इक्वल टू काय होते, दोन्याला भागत आहे म्हणजे काय ना, 180 डिवाइड बाय पाय. इथे काय ना बाळांनो, डिग्री. काय ना रे, डिग्री. मग मला सांगा, आपण काय प्रूव्ह केलं बाळांनो, दिस इज द रिलेशन, दिस इज द रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री, रॅडियन सिस्टीम अँड डिग्री सिस्टीम मधलं काय म्हणणं, रिलेशन. आणि रिलेशन काय आलं बोला, बोला, 1 रॅडियन इज इक्वल टू काय आलं म्हणणं, 1 रॅडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री, 180 अपॉन पाय डिग्री. बोला, 1 रॅडियन इज इक्वल टू, बोला, 1 रॅडियन इज इक्वल टू, बोला, 180 अपॉन पाय डिग्री. आणि आता आपल्याला 1 डिग्री इज इक्वल टू काढायचं असेल तर अतिशय सोपं आहे. पहा, वेल मी बॉक्स करतो, दिस इज द रिलेशन, इम्पॉर्टंट रिलेशन, दॅट इज 1 रॅडियन, 1 रेडियन इज इक्वल टू बोला किती डिग्री, 180 अपॉन पाय डिग्री. ओके, आणि जर मला आता 1 डिग्री काढायचा असेल तर अगदी सोपं आहे, पाय इकडे डिवाइड आहे, पाय इकडे काय डिवाइड आहे, इकडे आलं का मल्टिप्लाय पाय, हा 180 इकडे मल्टिप्लाय, इकडे आलं का डिवाइड अपॉन 180,
याच्या डोक्यावर काय असणार रेडियन, याच्या डोक्यावर काय यायचं रेडियन, आणि इथं पाय कोण इकडे आणला 180 इकडे आणला, इथं काय राहिलं कोण म्हणजे वन काय राहिलं डिग्री, काय राहिलं म्हणून वन डिग्री, अतिशय सोपं। मग सांगा वन डिग्री बरोबर किती, तुम्हीच सांगा चला वन डिग्री बरोबर किती सांगा, वन डिग्री इज इक्वल टू सांगा पाय अपॉन 180 रेडियन, पाय अपॉन 180 रेडियन। दिस इज द अनदर रिलेशन, दिस इज द अनदर रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम। सगळ्यांच्या लक्षात आलं ह्याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं, आपण काय प्रूव्ह केलं रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम अँड बोला रेडियन सिस्टीम, दिस इज द रिलेशन बिटवीन डिग्री सिस्टीम अँड रेडियन सिस्टीम। मग याच्यामध्ये आपण काय प्रूव्ह केलं सांगा, वन डिग्री इज इक्वल टू बोला वन डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन, दिस इज द रिलेशन, वन रेडियन इज इक्वल टू 180 अपॉन पाय डिग्री, 180 अपॉन पाय डिग्री। सगळ्यांच्या लक्षात आलं या फॉर्म्युला आपण काय प्रूव्ह करणार, समजा आपल्याला जर डिग्री सिस्टीमचं रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं तर आपण काय करू शकतो कन्वर्ट करू शकतो। तुमच्यासाठी मी 2 मिनिटे स्क्रीन धरतो, व्यवस्थित लिहून घ्या, वहीवर नोट डाऊन करा, म्हणजे तुम्हाला ते नेक्स्ट अभ्यास करताना सुद्धा काय होईल फायद्याच होईल। ओके 2 मिनिटं स्क्रीनवर तसंच ठेवतो। ओके आता आपल्याला आपण काय पाहिलं होतं की 1 degree इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन अँड 1 radian इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री। ओके आता आपण काय शिकलो, 1 degree इज इक्वल टू हाऊ मेनी रेडियन, 1 degree इज इक्वल टू बोला बोला 180 अपॉन 5 radian, 180 अपॉन 5 radian आणि 1 radian इज इक्वल टू पाय अपॉन 180 डिग्री। काय शिकलो, पाय अपॉन 180 वन रेडियन इज इक्वल टू बोला पाय अपॉन 180 डिग्री। ओके आता लक्ष द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, समजा तुम्हाला डिग्री सिस्टीम रेडियन मध्ये कन्वर्ट करायची आणि रेडियन सिस्टीम डिग्री मध्ये कन्वर्ट करायची तर काय करायचं आपल्याला पाहा, लक्ष द्या सगळ्यात पहिली गोष्ट टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180 बोला, टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180 आणि याच्या उलट लक्ष द्या सगळ्यांनी, याच्या उलट टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय। सगळ्यात महत्त्वाचं टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180 अँड टू कन्वर्ट रेडियन इंटू डिग्री मल्टीप्लाय बाय 180 अपॉन पाय। लक्ष द्या तुमच्या, आणि आता लक्ष द्या मी काही एक्झाम्पल्स घेतो, मी काय करतो त्यातून तुम्हाला मी चेंज करून देतो डिग्री इंटू रॅडियन कसं करायचं आणि रॅडियन इंटू डिग्री कसं करायचं। आता लक्ष द्या सगळ्यांनी, आपले बेसिक अँगल्स किती आहेत, बेसिक अँगल्स समजा डिग्रीमध्ये लक्ष द्या बघा, डिग्री सिस्टीममध्ये आपण जनरली कोणते अँगल यूज करतो, जनरली आपल्या सारखे लागतात 0 degree समजा, नंतर काय 30 degree, नंतर काय मानू 45 degree, नंतर काय मानू 60 degree, नंतर काय मानू 90 degree, नंतर काय मानू 180 degree, नंतर काय मानू 270 degree, आणि लास्टला काय मानू 360 degree। आता ही जी डिग्री सिस्टीम आहे का ती मला रॅडियन सिस्टीममध्ये कन्वर्ट करायची, ती मला कशात कन्वर्ट करायची रॅडियन सिस्टीममध्ये मला काय करायची कन्वर्ट करायची। आता मला डिग्री सिस्टीमचं काय करायचं रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं, मग कोणतं यूज करणार टू कन्वर्ट डिग्री इंटू रेडियन। मला सांगा मी तुम्हाला शिकवलंय काय शिकवलंय बाळा, हाऊ टू कन्वर्ट डिग्री सिस्टीम इंटू रेडियन सिस्टीम मल्टीप्लाय बाय पाय अपॉन 180। मग चला 0 × π/180 आणि तुम्हाला माहिती आहे 0 कशाने पण मल्टीप्लाय करा, आन्सर काय झालं 0, याचं सुद्धा किती आहे 0 रेडियन। मग एक लक्षात ठेवा
जीरो डिग्री इज नथिंग बट जीरो रेडियन काय शिकले तुम्ही सांगा जीरो डिग्री इज नथिंग बट जीरो रेडियन नेक्स्ट नेक्स्ट इज 30 डिग्री नपा 30 into पाई अपॉन 180 जीरो जीरो के कैंसिल तीन सौ बारह मानो तीन 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 दुने सा तीन त्रिक नौ तीन चो बारह तीन बच्चे पंद्रह तीन सौ अठारह मुझे क्या ना पाई बाय सिक्स रेडियन हाउ मेनी डिग्री 30 डिग्रीज में हाउ मेनी रेडियन बोला बोला 30 डिग्रीज नथिंग बट पाई अपॉन सिक्स रेडियन मी हे एंगल का घेते कारण की आपले डेली यूज मध्ये पाबाणा मी तुम्हाला बारावी साइन्स मध्ये अकरावी साइन्स मध्ये मॅक्सिमम रेडियनच वापरायचं मॅक्सिमम आपल्याला काय यूज करायचे रेडियन ओके त्यामुळे हे शिकणं खूप गरजेचं आहे तुम्हाला आधी म्हणलं अकरावी साइन्स हे सगळं बेसिक आहे म्हणून अकरावी साइन्स काय सगळं बेसिक आणि ते येणं खूप गरजेचं आहे लक्षात येईल तुमच्या अतिशय सोपं आहे काय अवघड नाही आहे मग आपण डिग्री सिस्टीम आपल्याला हे मॅक्सिमम यूज करणारे अँगल आहे व त्याचं रेडियनमध्ये आपल्याला डायरेक्ट पार्ट पाहिजे म्हणजे आपला 30 डिग्री डायरेक्ट आला पाहिजे रेडियनमध्ये किती किती बोला पाय अपॉन सिक्स रेडियन तो 45 डिग्री बोला 45 डिग्री का मतलब सांगा 45 इनटू पाय अपॉन 180 आता पहा नावाने समजा पहा नाव पाच पंचेचाळीस नऊ दुने अठरा 90 चा 0 म्हणजे 520 दॅट इज पाय बाय 4 रेडियन 45 डिग्री म्हणजे सांगा 45 डिग्री म्हणजे किती सांगा पाय बाय 4 रेडियन नंतर 60 डिग्री 16 टू पाई अपॉन 180 जीरो जीरो के कैंसल साइड 3 18 दैट इज पाई बाय 3 रेडियन दैट इज पाई बाय 3 रेडियन नंतर काय 90 डिग्री म्हणजे 90 इनटू पाई अपॉन 180 जीरो जीरो के कैंसल दैट इज पाई बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री म्हणजे हाउ मेनी रेडियन पाई बाय 2 रेडियन नंतर काय पाहणार 180 डिग्री म्हणजे 180 इनटू पाई अपॉन 180 के कैंसल दैट इज पाई रेडियन असंग 180 डिग्री मींस हाउ मेनी रेडियन पाई रेडियन नंतर 270 डिग्री बरोबर ना 270 डिग्री इक्वल 270 इनटू पाई अपॉन बोला 100 के कैंसल 9327 9 दुने 18 दैट इज 3 पाई बाय 2 राइट 270 डिग्री म्हणजे किती 270 डिग्री म्हणजे किती म्हणा बोला 3 पाई बाय 2 रेडियन 3 पाई बाय 2 रेडियन अनंतर 360 डिग्री 360 डिग्री म्हणजे 360 इनटू पाय अपॉन 180 0 0 के कॅन्सल आठ दोन 36 दैट इज 2 पाय रेडियन द 360 डिग्री मींस हाउ मेनी रेडियन 360 डिग्री मींस हाउ मेनी रेडियन बोला 2 पाय रेडियन तुमच्या लक्षात आलं असेल 0 डिग्री म्हणजे 0 रेडियन 30 डिग्री म्हणजे पाय बाय 6 रेडियन 45 डिग्री म्हणजे पाय बाय 4 रेडियन 60 डिग्री म्हणजे पाई बाय 3 रेडियन 90 डिग्री म्हणजे पाई बाय 2 रेडियन 180 डिग्री म्हणजे पाई रेडियन 270 डिग्री म्हणजे 3 पाई बाय 2 रेडियन आणि 360 डिग्री म्हणजे 2 पाई रेडियन हे आपल्या डेली यूज मध्ये आता मी 2 मिनिटं थांबतो हे स्क्रीन तुम्हाला शेअर करतो मी स्क्रीनवर सगळं लिहून काढायचं आहे मी लिहायला 2 मिनिटं टाइम देतोय हे सगळं व्यवस्थित लिहून काढायचं आहे to convert degree into radian multiplied by 180 upon pi to convert radian into degree multiplied by 180 upon pi upon 180 upon pi हे वस्तू घेऊन घ्यायचे तुम्ही ओके आता पहा तुमचं लिहून झालं असेल नंतर पहा आपल्याला एक छोटासा पार्ट पाहिजे आणि थांबायचं पण आता लक्ष द्या सगळ्यांनी आता पहा आपला घड्याळ माहिती एक तास एका तासाचे किती मिनिट असतात 72 असतात आणि त्या एका भागाला काय म्हणतात एक मिनिट म्हणजे एका तासाचे किती भाग केले 60 समजते तुम्हाला म्हणजे 1 hour = 60 minutes 1 hour = 60 minutes आणि त्या एका मिनिटाचे परत 60 भाग केले
एका मिनिटाचे काय केले बाण परत 60 भाग केले म्हणजे 1 मिनिट इज इक्वल टू काय बाण 16 सेकंड्स म्हणजे 1 आवर मी घड्याळाच्या बाबतीत बोलते क्लॉकच्या बाबतीत बोलते 1 आवर इज इक्वल टू काय बाण 60 मिनिट्स आणि परत मिनिट एका मिनिटाचे परत 60 भाग केले 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स तसंच अँगल्स मध्ये असतं तसंच काय असतं अँगल्स मध्ये असतं आणि ती सिस्टीम छोटीशी सिस्टीम आहे नवीन आहे तुमच्यासाठी दॅट इज डिग्री मिनिट एंड सेकंड सिस्टीम राइट ना डिग्री नंतर मिनिट एंड सेकंड ओके एक जो डिग्री आहे अच्छा 1 डिग्री फक्त 1 डिग्री 1 डिग्री जो आहे 1 डिग्री म्हणजे आता सोप तुम्ही पहा अँगल ड्रॉ केलेले 30 डिग्री 40 डिग्री पण ते एकच डिग्री एक म्हणजे एकदम छोटं असतं एका डिग्रीचे 60 भाग केले बघा तर एका डिग्रीचे काय केले 60 भाग केलेले आणि त्या एका भागाला मिनिट म्हणतात एका भागाला काय करतात मिनिट म्हणतात असे 60 भाग म्हणजे 60 मिनिट म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचे म्हणजे त्या एका डिग्रीचे पण जसं घड्याळात केलं ना तसं अँगल मध्ये पण छोटे छोटे अँगल ड्रॉ केलेले म्हणजे 1 डिग्री इज इक्वल टू काय केले 60 म्हणजे 60 भाग करून ते एका भागाला मिनिट म्हणले आणि घड्याळाचं नाव इथं सेम आहे फक्त हे अँगल मध्ये समजतंय जसं हा समजा हे असेल 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री अँड 5 डिग्री म्हणजे जर समजा 0 चालू इथं 5 डिग्री इथे किती आहे 5 डिग्री म्हणजे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री अँड 5 डिग्री तर हा 1 डिग्री झाला हा 1 डिग्री राईट ना याचे 60 भाग करायचे 1 2 3 4 5 6 असे 60 भाग केले त्यांनी असे किती भाग केले ते 60 भाग एका भागाला काय म्हणतात 1 मिनिट काय म्हणतात 1 मिनिट पण त्या मिनिट हा शब्द लिहित नाही मिनिट हा शब्द लिहित नाही एक डॅश देतात 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आणि अजून पुढे जाऊन नाही ते का हा जो एक छोटासा भाग आहे का 1 मिनिटचा त्या 1 मिनिटचे पुन्हा 60 भाग केले तर 1 मिनिटचे काय केले पुन्हा 60 भाग केले एका भागाला काय म्हणतात सेकंड म्हणजे 1 मिनिट 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ओके कधी कधी आपल्याला एखादा अँगल देतात समजा एखादा अँगल पॉईंट मध्ये असेल तर असा समजा 20 डिग्री फुल अँगल आहे मग 20.3 डिग्री लिहिला असेल ना तर असा अँगल पॉईंट मध्ये लिहित नाही त्याचे मिनिट्स आणि सेकंड मध्ये काय करतात बाळांनो कन्वर्जन करतात काय करतात कन्वर्जन करतात पुढे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना कन्वर्जन आहे फक्त लक्षात ठेवा 1 डिग्री इज नथिंग बट 60 मिनिट्स आणि 1 मिनिट इज नथिंग बट 60 सेकंड्स लक्षात आलं तुमच्या सगळ्यांना समजलं ओके आता आपण आता जी फर्स्ट एक्सरसाइज आहे एक्सरसाइज 1.1 त्याची पूर्ण थेरोटिकल पार्ट आपण पाहिलेला आहे पूर्ण थेरोटिकल पार्ट आपण पाहिलेला आहे आता इथून पुढे आपण जी फर्स्ट एक्सरसाइज आहे ती नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करणार आहोत घेणार आहोत तोपर्यंत तुम्ही आजची जी थेरी झाली मागच्या लेक्चरमध्ये जी थेरी झाली ती व्यवस्थित ऐका पुन्हा रिपीट रिपीट ऐका म्हणजे तुमचे बेसिक कन्सेप्ट काय होतील चांगले होतील जपून ओके लक्षात आलं तुमच्या ओके आता नेक्स्ट पार्ट आपण काय पाहू नेक्स्ट लेक्चर ओके थँक्यू